मी सीमा भागामध्ये शिवसेनेसह परत जाईल. मी नाही, शिवसेना औलाद नाही. मी परत सांगतो, जर हा विषय असा असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे सीमा भागाचा भार होता, ते अजूनपर्यंत गेल्या 10 वर्षात का गेले नाही? किती मंत्री गेले सीमा भागात, बेळगाव, कारवार, सहनिपाणी, खानापूर, भालकी, किती जण गेले मला सांगा. चंद्रकांत पाटील जातात आणि कन्नड राष्ट्रगीत म्हणतात आणि तिकडे त्यांचंच कौतुक करून येतात. हे आमच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार. आम्ही जाऊ, आम्ही लढू आणि प्राण गेला तरी हरकत नाही. हे बघा, संजय राऊत काय बोललो त्याच्याकडे आपण फारसं सिरियसली बघू नका अशी माझी नम्र विनंती आहे. अगोदर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार असं त्यांच्याकडे एकच मुद्दा होता. आता त्यांनी नवीन मुद्दा काढला, कारण कर्नाटक काही भाग मागतंय त्याच्यामुळे महाराष्ट्राचे 5 तुकडे होणार. शेवटी सत्ता गेल्यानंतर मनुष्य काहीही बोलायला लागतो. तशी काहीशी स्थिती ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते काहीही विधान करत असतात. नाही, त्यांच्या एवढं वाईट कोणी महाराष्ट्रामध्ये बोलू शकत नाही, याला मी 100% हे आहे. आता त्या वाईट भाषेबद्दल कोणी काय कॉमेंट करायचे? ते अत्यंत रिस्पेक्टेड असे संपादक आहे. मराठी भाषेचा ज्यावेळेला आपण गौरव म्हणतो, मराठी भाषेबद्दल ज्यावेळेला आपण अभिमान मानतो, त्यावेळेला मराठी भाषेतले अत्यंत वाईट शब्द कसे वापरायचे हेच जर आपण महाराष्ट्राला दाखवत राहिलो तर तुम्हाला महाराष्ट्र मराठी भाषेचा काय अभिमान आहे हा सुद्धा मुळात प्रश्न आहे.